प्रसिद्ध कोरियन गायिका पार्क बोराम हिच्या 30व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला आहे. 11 एप्रिलच्या रात्री 11च्या सुमारास पार्क बोराम हिचं निधन झाल्याची माहिती XNNDU एंटरटेनमेंट या तिच्या एजन्सीकडून देण्यात आली. तिच्या मृत्यूच्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे. तिच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून कोरियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. पार्क बोराम हिच्या मृत्यूबाबतच कोरियातील नामयांगजू पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झाला त्यावेळी कोरियन गायिका मित्रांबरोबर पार्टी करत होती. 10च्या सुमारास पार्क बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळानंतरही ती बाहेर न आल्याने तिच्या मित्रांनी बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर पार्क बेसिनजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी 119 या इमर्जन्सी नंबरवर कॉन्टॅक्ट केला. जवळच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं तर रात्री 11:15 सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. XNNDU एंटरटेनमेंट एजन्सीकडून पार्क बोराम हिच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं. त्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की 11 एप्रिलला पार्क बोराम आपल्याला अचानक सोडून गेली. तिच्या चाहत्यांना ही दुःखद बातमी देताना आम्हाला त्रास होत आहे. गायिकेच्या कुटुंबांशी चर्चा करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पार्क बोराम हिने 17व्या वर्षी के पॉप इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. 2010 तिने सुपरस्टार K2 या शो मध्ये सहभाग घेतला. यामध्ये तिने टॉप 8 मध्ये जागा मिळवली. या शो मुळे पार्कला लोकप्रियता मिळाली. सॉरी प्रीटी बे, डायनामिक लव, सेलिब्रिटी, ब्युटीफुल ही तिची काही गाजलेली गाणी आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.